आपल्या भारत देशामध्ये बऱ्याचशा रहस्यमय गोष्टी आहेत. त्यामधील एक म्हणजे दक्षिण भारतातील श्रीरंगममधील श्री विष्णूंचे रंगनाथ मंदिर. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे मंदिर आहे आणि अतिशय भव्य दिव्य आहे. हजारो चोरांनी मिळून हे मंदिर कशा प्रकारे बांधले याची फार सुंदर कथा आहे. प्रथम आपण पाहू ही रंगनाथाची विष्णुमूर्ती येथे कोठून आली आणि चोरांनी यांचे मंदिर का बांधले हेही पाहू. ब्रह्मदेवांकडे एक योग निद्रा घेणाऱ्या स्वरूपात भगवान विष्णूंची भव्य दिव्य मूर्ती होती. सूर्यवंशी राजा इक्ष्वाकू यावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी ती विष्णुमूर्ती राजा इक्ष्वाकूला दिली. वंश परंपरेने ती मूर्ती पुढे दशरथ महाराजांकडे आली. दशरथ महाराजांनी ज्यावेळी पुत्र कामेष्ठ यज्ञ केला होता त्यावेळी बरेचसे राजा अयोध्येला आले होते. त्यामधील एक होते दक्षिण भारतातील राजा धर्मवर्मन. त्यांनी दशरथाकडील रंगनाथाची विष्णुमूर्ती पाहिली. राजा धर्मवर्मनला ती विष्णुमूर्ती फार आवडली. त्याने दशरथांकडे विनंती केली, महाराज ही विष्णुमूर्ती मला फार आवडली आहे, कृपया तुम्ही मला ती देण्याची कृपा करावी. परंतु दशरथांनी वंश परंपरेमध्ये आलेली ती विष्णुमूर्ती धर्मवर्मन राजाला देण्यास नकार दिला. राजा धर्मवर्मनला फार दुःख झाले. ती विष्णुमूर्ती प्राप्त करण्यासाठी त्याने कठोर तप सुरू केले. भगवान विष्णूंनी प्रकट होऊन धर्मवर्मनला वरदान दिले, योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच दक्षिण भारतात या कावेरीच्या तटावर राहायला येईन. पुढे काही वर्षांनी रामावतारमध्ये भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध केला. नंतर विभीषण काही काळासाठी अयोध्येला आले होते. बरेच दिवस अयोध्येमध्ये राहिल्यानंतर रामचंद्र विभीषणास म्हणाले, प्रिय विभीषण, तुमच्या प्रजेची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुन्हा लंकेला माघारी जावे. तेव्हा विभीषण भगवंतास म्हणाले, मला तुम्हाला सोडून लंकेस जाण्याची मुळीच इच्छा नाही. त्यावेळी भगवान रामचंद्रांनी वंश परंपरेतील रंगनाथाची विष्णुमूर्ती विभीषणांना दिली आणि सांगितले, विभीषण, माझ्यामध्ये आणि या मूर्तीमध्ये काहीच अंतर नाही. या मूर्तीमध्ये तुला नेहमीच माझे दर्शन होईल. तू ही मूर्ती तुझ्यासोबत घेऊन जा. लंकेपर्यंत पोहोचेपर्यंत ही विष्णुमूर्ती खाली ठेवू नकोस. श्रीरामांच्या आज्ञेनुसार विभीषण ती विष्णुमूर्ती वेगाने लंकेकडे घेऊन निघाले. भगवंतांनी धर्मवर्मनलाही वचन दिले होते की मी तुझ्या राज्यात राहायला येईन. ते वचनही भगवंतास पूर्ण करायचे होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी विघ्नहर्ता गणेशांची योजना केली. जी लीला गणपतीने रावणासोबत केली होती तीच लीला आता विभीषणांसोबत करण्याचे गणेशांनी ठरवले. विभीषण श्री रंगनाथाची मूर्ती घेऊन दक्षिण भारतात कावेरीच्या तटापर्यंत पोहोचले. संध्याकाळ झाली होती, संध्यावंदन करणे आवश्यक होते. विभीषणांना कावेरी नदीच्या तटावर एक मुलगा दिसला. विभीषणांनी त्या मुलास विनंती केली की मी कावेरीमधून संध्यावंदन करून येईपर्यंत ही विष्णुमूर्ती आपण धारण करावी. त्या मुलाने लगेच मान्य केले. विभीषणाने विष्णुमूर्ती त्या मुलाकडे दिली आणि स्वतः संध्यावंदन करण्यासाठी कावेरीच्या पाण्यात उतरले. विभीषण संध्यावंदन करत असतानाच त्या मुलाने विष्णुमूर्ती जमिनीवर ठेवली आणि तो मुलगा अदृश्य झाला. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्री गणेश होते. संध्यावंदन करून बाहेर आल्यावर विभीषणांनी ती मूर्ती जमिनीवर ठेवलेली बघितली. त्यांनी मूर्ती उचलण्याचा फार प्रयत्न केला, परंतु रंगनाथाची मूर्ती जागची हल्ली नाही. विभीषणांनी भगवंतास लंकेला चलण्याची प्रार्थना केली. तेव्हा त्या मूर्ती स्वरूपात भगवंत विभीषणास म्हणाले, विभीषण, आता मी इथेच कावेरीच्या तटावर राहीन, परंतु माझी दृष्टी नेहमीच लंकेकडे असेल. तू रोज माझी भेट घेण्यासाठी इथे येत राहावे. विभीषणांनी दुःखी मनाने
भगवंताची आज्ञा मान्य केली आणि विश्वकर्माकडून तेथे मंदिर बांधून घेतले। धर्मवर्मन राजाची इच्छाही पूर्ण झाली होती। राजा धर्मवर्मन जोपर्यंत पृथ्वीवर राहिले तोपर्यंत त्यांनी श्री रंगनाथाची फार सेवा केली। पुढे हजारो वर्षांनी मंदिर जीर्ण शीर्ण होऊन गेले। कलियुगात तर रंगनाथाची केवळ मूर्ती आणि मंदिराचा थोडासा भाग शिल्लक राहिला। मंदिरही फारच लहान होते। फार कमी लोक रंगनाथाच्या दर्शनासाठी येत असत। बरेचसे जंगलही वाढले होते। पुजारीही जंगली प्राण्यांच्या भीतीने पटपट पूजा उरकून निघून जात असे। इथून आता कथा सुरू होते की चोरांनी रंगनाथाचे सर्वात मोठे मंदिर कशा प्रकारे बांधले। कलियुगामध्ये दक्षिण भारतामध्ये जे संत प्रकट झाले त्यांना म्हणतात अलवार। तिरुमंगी अलवार नावाचे संत तीर्थयात्रा करत श्री रंगनाथाच्या मंदिरापाशी पोहोचले। मंदिराची दुरावस्था पाहून त्यांना फार दुःख झाले। त्यांनी ठरवले राजे लोक सावकार यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन श्री रंगनाथाचे फार भव्य दिव्य मंदिर बांधावे। ही विनंती घेऊन तिरुमंगई अलवार बऱ्याचशा शेठ सावकारांकडे राजा लोकांकडे गेले, परंतु कुणीही रंगनाथाच्या मंदिराच्या बांधकामास पुनर्निर्माणामध्ये आर्थिक सहाय्य करण्याची रुची दाखवली नाही। भगवंताचे मंदिर बांधण्यासाठी कोणीही आर्थिक सहाय्य करत नाही हे पाहून तिरुमंगी अलवार यांना फार दुःख झाले। तिरुमंगी अलवार आपल्या चार शिष्यांना म्हणाले, रंगनाथाच्या मंदिरासाठी कोणीही आर्थिक सहाय्य करायला तयार नाही, त्यामुळे आता एकच मार्ग उरतो, तो म्हणजे चोरीचा। श्रीमंत सावकार व्यापारी यांच्या घरांवर दरोडा घालून आपण धन जमा करावे आणि श्री रंगनाथाचे मंदिर बांधावे। चोरीचा मार्ग साधूसाठी योग्य नाही, परंतु भगवंताचे मंदिर बांधण्यासाठी हे लोक थोडेसेही धन देण्यासाठी तयार नाहीत। त्यामुळे हे शिष्यांनो, आपण चोरी करूनच भगवंताचे मंदिर बांधू। त्यांच्या चारही शिष्यांनीही मान्य केले आणि त्यांचा पहिला शिष्य तोलभजक्कल म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे लोकांना समोहित करण्याची सिद्धी आहे। मी श्रीमंत लोक आणि त्यांच्या कुटुंबासोबत बोलत बसेन, ते सर्व समोहित होऊन जातील आणि कोणीही जागचे हलू शकणार नाही। त्यावेळी तुम्ही सर्वांनी त्यांचे धन चोरून आणावे। दुसरा शिष्य तलुडुवन म्हणाला, गुरुदेव, मी कोणत्याही प्रकारचे कुलूप एका क्षणात चावीचा वापर न करता उघडू शकतो। तिसरा शिष्य निजिलई मिथ्यप्पन म्हणाला, गुरुदेव, मी जर कोणाच्या सावलीवर पाय ठेवला तर तो जागेवरून हलूही शकत नाही। मी व्यापाऱ्यांच्या धन घेऊन जाणाऱ्या गाडींच्या सावलीवर पाय ठेवीन, त्यावेळी तुम्ही त्यामधील धन लुटावे। चौथा शिष्य निर्मल नदप्पन म्हणाला, मी पाण्यावर चालू शकतो, ही सिद्धीसुद्धा योग्य वेळी उपयोगाला पडेल। हे ऐकून तिरुमंगी अलवारांना फार आनंद झाला। 5 जणांनी मिळून लगेच चोऱ्या करण्याचे कार्य सुरू केले। लवकरच त्यांची हजारो चोर डाकू यांच्याशी मैत्री झाली आणि हजारो चोरांना घेऊन ते रंगनाथ मंदिरासाठी चोरी करू लागले। बाकीचे चोर या स्वार्थाने आले होते की मंदिर बांधण्यासारखे चांगले काम झाल्यानंतर बरेचसे धन शिल्लक राहील आणि ते आपणास मिळेल। जसे जसे धन गोळा होत गेले तसे तसे तिरुमंगई अलवारांनी मोठमोठ्या शिल्पकारांना बोलवून रंगनाथाचे भारतातील सर्वात मोठे मंदिर बांधण्याची सुरुवात केली। जेव्हा राजा श्रीमंत लोक सावकार व्यापारी यांना समजले की रंगनाथाच्या मोठ्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे, तेव्हा त्या लोकांनाही मंदिरास भेटी देऊन मंदिरासाठी बरेचसे दान दिले। त्यामुळे मंदिराचा खजाना बऱ्याच पटीने वाढला। पहिल्या 2 वर्षात मुख्य मंदिराचे आणि पहिल्या तटबंदी भिंतीचे काम पूर्ण झाले। पुढे दुसरी तटबंदी, तिसरी तटबंदी अशा प्रकारे 7 संरक्षित भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले। या 7 भिंतींमध्ये पूर्ण शहर बसू शकेल अशी व्यवस्था केली होती। अशा प्रकारे 155 एकरामध्ये
रंगनाथाचे मंदिर बांधण्यात आले आणि सर्व बांधकाम करण्यासाठी 60 वर्षाचा कालावधी लागला। पूर्ण 60 वर्षांनंतर रंगनाथाचे मंदिर अतिशय सुंदर प्रकारे बांधले गेले होते। तिरुमंगई अलवार आता वृद्ध झाले होते। रंगनाथ भगवंताच्या सेवेची अतिशय चांगली व्यवस्था त्यांनी लावून दिली होती। मंदिराचे बांधकाम करणाऱ्या शिल्पकारांना तिरुमंगई अलवारांनी त्यांच्या योग्य कामाचा मोबदलाही अतिशय चांगला दिला होता। परंतु ज्या 1000 चोरांनी त्यांना मंदिर बांधण्यासाठी चोरी करण्यासाठी मदत केली होती, त्या चोरांना देण्यासाठी तिरुमंगई अलवारांकडे काहीच धन शिल्लक राहिले नव्हते। तिरुमंगई अलवारांनी ते चोरीचे धन कधीही स्वतःसाठीही उपयोगात आणले नव्हते। त्या 1000 चोरांनी विचार केला, तिरुमंगईने शिल्पकारांना धन दिले पण आपल्याला देण्यासाठी तिरुमंगईकडे आता धन नाही, त्यामुळे आता आपण तिरुमंगईला मारून टाकावे। वृद्ध तिरुमंगई अलवार आणि त्यांच्या शिष्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिरुमंगई अलवार आणि निर्मल नदप्पन यांनी चर्चा करून एक योजना बनवली। योजनेप्रमाणे निर्मल नदप्पन त्या 1000 चोरांसोबत गेले आणि त्यांना सांगितले, माझ्या गुरूंनी कावेरी नदीमधील एका बेटावर फार धन लपवून ठेवले आहे, आज रात्री आपण सर्वजण जहाजेने तेथे जाऊ आणि ते धन घेऊन येऊ। हे ऐकून त्या सर्व चोरांना फार आनंद झाला आणि ते जहाजेने त्या बेटावर जाण्यासाठी संध्याकाळ होण्याची वाट बघू लागले। रात्र झाली, जहाजेमध्ये निर्मल दप्पन आणि 1000 चोर बसले। कावेरी नदीचे पात्र फार मोठे आहे। जेव्हा ते नदीच्या मध्यभागी पोहोचले तेव्हा अचानक आभाळ दाटून आले, जोराचा पाऊस आणि वादळ सुरू झाला। जहाज पाण्यामध्ये पलटले, नदीलाही महापूर आला होता, त्यामुळे सर्व लोक सर्व चोर पुराच्या पाण्यात डुबले गेले। मात्र निर्मल नदप्पन यांच्याकडे पाण्यावर चालण्याची सिद्धी असल्यामुळे ते पाण्यावरून चालत नदीच्या तटावर पोहोचले आणि आपल्या गुरूंना सर्व घटनाक्रम सांगितला। त्यावेळी तिरुमंगई अलवार म्हणाले, तू त्यांची काळजी करू नकोस, आतापर्यंत त्यांनी ज्या चोऱ्या केल्या त्या भगवान रंगनाथासाठी केल्या, त्यामुळे रंगनाथ त्यांना वैकुंठास घेऊन गेले। ते चोर जर आणखी जगले असते तर त्यांनी स्वतःसाठी चोरी केली असती आणि ते आणखी कर्मबंधनात सापडले असते, त्यामुळे जे झाले ते योग्यच झाले। पुढे तिरुमंगई अलवार आणि त्यांच्या शिष्यांनी आपले आयुष्य श्रीरंगममध्येच श्रीरंगनाथाची सेवा करण्यात घालवली आणि श्रीरंगममध्ये त्यांनी आपले शरीरही सोडले। या मंदिरावरही लेख्यांची आक्रमणे झाली, तरीही अजूनही हे मंदिर सुव्यवस्थित आहे।